नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज धन्वंतरी कंपनीचे RPS 76 आपण कोलारमध्ये दिले होते, तर समक्षच्या शेतकऱ्यांची गाठ घेण्यासाठी आलो होतो आपण. आणि आज यांना काय काय रेट आली काय काय नाही, आज आपण स्वतः त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं RPS 76 वापरल्यामुळे म्हणजे याच्या मागच्या वर्षी तुम्हाला काय अनुभव आला आणि ह्या वर्षी तुम्हाला RPS वापरल्यामुळे काय अनुभव आला एवढं सांगायचं. प्रथम तर तुमचं नाव सांगा. रामदास सोनेबाबू खर्डे, कोलार. मोबाईल नंबर 99 70 81 46 25. आपलं हे RPS 76 वापरल्यामुळे, हे पहिल्या वर्षी आपण RPS 76 वापरल्यामुळं फळाची साईज, कलर आणि चकाकी ही चांगल्या पद्धतीने वाटते गेल्या वर्षीपेक्षा. हा हा. आणि आता सांगतो मी नेमकं कसं वापरलंय, फक्त हे सांगा आपल्या दुसऱ्या शेतकऱ्यांसाठी. याचं ड्रीपद्वारे सोडलं होतं. ड्रीपद्वारे फवारणी केली का आपण? काही फवारणी नाही केली. हा, म्हणजे ड्रीपद्वारे सोडल्यामुळे तुमचा जास्तीत जास्त फायदा आला. आता मग तुमचा याच्यावर भरोसा बसलाय का? RPS 76 कसा भरोसा बसला आता? या वर्षी क्वालिटी चांगली आली त्याच्यामुळे भरोसा बसला. हा, म्हणजे आता तुम्ही दुसरे जे असे बरेचसे आपले डाळिंबाच्या बागावाले शेतकरी आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार? बा त्यांनी वापरावं की नाही वापरावं? निश्चितच वापरलं पाहिजे. तुम्हाला रिझल्ट 100% आलाय? हो, तुमचा भरोसा बसला आहे नंतर? हो, भरोसा. चला, धन्यवाद सर. नमस्कार.